घाटकोपर मधील होर्डिंग कोसळलं यामध्ये तब्बल 17 जणांना आपले प्राण गमावे लागले। मात्र या प्रकरणी भावेश भिंड्याला अटक झाली, या कंपनीच्या मालकाला अटक झाली। मात्र काही अधिकारी ज्यांनी या सगळ्या होर्डिंग बाबत परवानग्या दिल्या, अनधिकृतपणे या परवानग्या रेटून नेल्या, त्यातील मुख्य नाव म्हणजे तत्कालीन लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर कालिद यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई झालेली नाही। आणि या संदर्भात आता किरीट सोम्या यांनी या सगळे जे मयत आहेत या घटनेतील त्यांच्या कुटुंबियांशी आज भेट घेतलेली आहे, त्यांना मदतीचं आश्वासन दिलेलं आहे। त्याचबरोबर कैसर कालिद यांच्यावर देखील कठोर कारवाईची मागणी केलेली आहे। माझ्याबरोबर किरीट जी आहेत, किरीटजी आज या सगळ्यांच्या व्यथा ऐकल्या, त्यांना मदतीचं देखील तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना मदत करणार आहात। मात्र या सगळ्या स्थितीमध्ये भावेश भिंडेला अटक होते, कैसर कालिद मात्र अजूनही या सगळ्या स्थितीमध्ये त्यांच्यावर कोणती कारवाई झालेली नाही। मी काल आणि परवा मुख्य गृह सचिव सुजाता सौनिक, महासंचालक रश्मी शुक्ला आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माझी व्यथा व्यक्त केली की हे जे एसआयटीचे पोलीस अधिकारी कैसर खालिदला वाचवत आहेत। कालपर्यंत त्यांनी दुसऱ्या व्यक्तीला अटक केली नव्हती। कैसर खालिदचे सगळे पुरावे त्यांना मी दिलेले आहेत। कैसर खालिदनी ही परवानगी देताना त्यात स्पष्ट स्वतःचा हस्ताक्षरात दिलं की एसीपी निकम एडमंड लुक्स अनविलिंग टू साइन दिस। कैसर खालिदनी घाटकोपर येथील 4 होल्डिंग आणि दादर टिळक ब्रिज येथील 1 होल्डिंग 5 परवानगी दिली, पण होल्डिंग लागला 28। भावेश भिंडे आणि कैसर खालिद पार्टनर होते, त्याचबरोबर फोर्ज डॉक्युमेंट त्याच्या फाईलीतून सापडले। म्हणजे स्ट्रक्चरल इंजिनियर एकाच वेळी 2 सर्टिफिकेट एकाच होल्डिंग ते देतोय, म्हणून कैसर खालिदला पोलीस अधिकारी वाचवतायत, त्यांना अटक करायला हवी। या सगळ्या स्थितीमध्ये तत्कालीन जीआरपीचे आयुक्त ते होते, मात्र तत्कालीन महासंचालकांनी 2021 सालीच हे होर्डिंग मधली परवानगी नाकारलेली होती, मात्र कैसर खालिद यांनी 2022 साली ही परवानगी दिली, याकडे कसं पाहत आहे? जे डीजीनी 2020 मध्ये पहिलं पत्र लिहिलं ते लोहमार्ग पोलीसच्या फाईलीतून गायब करण्यात आला, 2021 मध्ये दुसरं पत्र लिहिलं तेही गायब करण्यात आलं, 2022 मधलं तिसरं पत्राची कॉपी मला मिळाली आणि त्यात लिहिलं आहे की आपल्याला असा प्रकरणाने होर्डिंग लावण्याची गरज नाही, तरी कैसर खालिदनी फोर्जरी करून परवानगी दिली। फक्त एवढंच नव्हे, दादर टिळक ब्रिज येथे 13 होर्डिंग लागले होते अनधिकृत। ज्यावेळी हे प्रकरण सुरू झालं आणि दादर टिळक ब्रिज येथील होर्डिंगचं प्रकरण मी बाहेर काढलं, दुसऱ्या दिवशी लोहमार्ग पोलिसांनी बीएमसीला सांगितलं हे 13 अनधिकृत होर्डिंग काढून टाका। म्हणून हे सगळं आता भावेश भिंडेच मी तुम्हाला सांगतो, दृष्टी भावेश भिंडे त्याचे 99.99% शेतीचे आहेत, हे एसआयटी वाले काही झोपलेत? अजूनपर्यंत तिला अटक का नाही झाली? आणि म्हणून एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी जर कारवाई नाही केली तर मी मुंबई उच्च न्यायालयात जाणार। या सगळ्या स्थितीमध्ये आता काही राजकीय वरद असतं तुम्हाला वाटतोय का कैसर खालिदांसारख्यांना लोकांना वाचवायला? सरळ आहे, ओ फाईलीतून दिसते। जानेवारी 2020 मध्ये हे पेट्रोल पंप आणि होल्डिंगची प्रक्रिया सुरू झाली, डीजी महासंचालकनी ऑब्जेक्शन घेतल्यानंतरही देण्यात आले। हा भास्कर भिंडे, त्याला सुनील राऊत, संजय राऊतचे भाऊ मातोश्रीवर घेऊन जातात, शिवबंधन बांधतायत, पण मला या राजकीय वळण द्यायचं नाहीये। जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई। ज्या पद्धतीने सांगण्यात आलं की लोहमार्ग पोलिसांच्या कुटुंबांचं कल्याण करण्यासाठीचा जो निधी असतो त्या निधीसाठी हे सगळं केलं गेलं, पेट्रोल पंप बांधण्यात गेले, होर्डिंग लावण्यात गेलं, त्यातून येणारा पैसा हा त्यांच्या कल्याणासाठी देण्यात येणार होता, त्याची मी माहिती घेतली। जे पोलीस कल्याण निधी ते सगळ्या प्रकरणातून 1-2 कोटी रुपये पण आले नाहीये, कल्याण झालं पोलिसांचं पण त्या निधीमध्ये नाही गेलं, तो कैसर खालिदच्या खात्यात गेलं आणि ते त्यावेळी दुसरे जे अधिकारी होते त्यांचं कल्याण निश्चित झालं। आता कारवाईची मागणी होणार?
मला असं वाटतं की शेवटी आम्हाला उच्च न्यायालयात धावत लागणार आणि पुढच्या 2 आठवड्यात या सगळ्या पीडितांचा सोबत मी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार. धन्यवाद. माझ्यासोबत होते किरीट सोमय्या, कैसर खालिद आणि त्यांच्याबरोबर तत्कालीन जे अधिकारी होते त्यांनी हे जरी पोलीस कल्याणासाठी ज्या पद्धतीने म्हटलं जात आहे पोलीस कल्याणासाठी, मात्र यात पोलिसांच्या कुटुंबियांचं कल्याण झालं नाही, मात्र काही लोकांचं कल्याण मात्र नक्की झालेलं आहे. आणि या संदर्भात एसआयटीने जर आता कठोर पावलं उचलली नाही, कैसर खालिदांसारख्यांवर कारवाई झाली नाही, तर नक्कीच या पीडितांना घेऊन आपण उच्च न्यायालयात जाणार आहोत, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी किरीट सोमय्या यांनी दिलेली आहे. कॅमेरा पर्सन सचिन शिंदेसह प्रशांत भडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.